जळगाव मध्ये ही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 20 वर्षांच्या तरुणाने एका नवविवाहित तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं। चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं। त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली। न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय 20 वर्ष आहे। निखिल हा दुचाकीवर आला आणि त्याने दुपारी 3 वाजता गुजराल पेट्रोल पंपकडून घरी जात असताना पीडितेला रस्त्यात अडवलं। तू माझी झाली नाहीस, तुला कुणाचीच होऊ देणार नाही असं म्हणत निखिलने पीडितेला चाकूचा धाक दाखवला। इतकंच काय तर तिला जबरदस्ती दुचाकीवर बसवलं आणि तिला शिवाजीनगर इथे घेऊन गेला। शिवाजीनगर इथल्या मावशीच्या घरी निखिलने तिला डांबून ठेवलं होतं। तरुणाने नवविवाहितेच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला होता। तसंच तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली होती। या तरुणानं पीडितेच्या वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। या तरुणाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेतली। त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निखिल सोनवणे याला आता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जळगाव पोलीस या घटनेप्रकरणी आता अधिक तपास करीत आहेत।